हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला शिवसैनिकांनी हिंगोली आणि सेनगाव येथे जोडे मारो आंदोलन करत त्यांच्या पुतळ्याचं दहन केलंय. शिंदे गटात सामील होणाऱ्या 12 खासदारांमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हेही आहेत. ते सध्या दिल्लीला असले तरी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या हिंगोली येथील कार्यालयासमोर पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आमदारांबरोबरच 12 खासदार हे शिंदे गटामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आणखीन एक मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना दिलाय. शिंदे गटात दाखल होणाऱ्या 12 खासदारांमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील हे आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर हिंगोलीमधील गांधी चौकामध्ये आणि सेनगाव मध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटातील कट्टर निष्ठावादी शिवसैनिकांनी आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन खासदार हेमंत पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत खासदार हेमंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय. आपल्या हिंगोली लोकसभेमधून आपण सर्वांनी मिळून ज्या खासदाराला शिवसेनेच्या खासदाराला म्हणून धनुष्यबाण या चिन्हावर आम्ही निवडून दिले आणि तो खासदार आज गद्दार झालाय. शिवसेनेशी सन्माननीय उद्धव साहेबांशी त्यांनी गद्दारी केली याबद्दल त्यांचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि या गद्दारांना याच्यानंतर मतदार कधीच निवडून देणार नाहीत हे या आमच्या सर्वांच्या वतीने सांगतो तुम्हाला. यानंतर शिवसेनेची जे कोणी प्रतारणा करतील त्याची कधीही त्याला चुकीला माफी नाही आणि अन्याय होणार नाही आणि उद्धव साहेबांच्या आम्ही समर्थपणे सगळे पाठीची खंबीर उभे आहोत. या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी हिंगोली जिल्ह्यातला कुठलाही पदाधिकारी हा फुटलेला नाही. सर्वसामान्य मतदार आहे. सर्वसामान्य जे पदाधिकारी आहेत गावखेड्यातले सर्कल प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील सर्व जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणाने उभे आहेत. आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली.